फाइंड द स्लोप ऑफ द लाइन पासिंग थ्रू द गिवन पॉइंट, म्हणजे या ठिकाणी सांगता येईल स्लोप ऑफ द लाइन पासिंग थ्रू द गिवन पॉइंट. दोन पॉइंट दिले, त्याच्यातून जाणाऱ्या लाईनचे स्लोप काढायचे. पहिलं उदाहरण दिलेले आहे, पहिलं उदाहरण दिलेलं आहे ज्याचे पॉइंट दिलेले आहेत, ए हॅव्हिंग कॉर्डिनेट 2, 3, ए हॅव्हिंग कॉर्डिनेट 2, 3 अँड बी हॅव्हिंग कॉर्डिनेट, बी हॅव्हिंग कॉर्डिनेट 4, 7, 4, 7 आणि 2, 3 असे बिंदू दिलेले आहेत. आता आपल्याला या ठिकाणी एक्झाम्पल सोडवताना असं म्हणावं लागेल, लेट x1 इज इक्वल टू 2, y1 इज इक्वल टू 3. हे लक्षात घ्या, हे चुकू द्यायचं नाही. x1 y1 x2 y2 x2 इज इक्वल टू 4 अँड y2 इज इक्वल टू 7. त्यानंतर आपण लिहित असतो फॉर्म्युला. फॉर्म्युला काय आहे स्लोपचा? फॉर्म्युला m इज इक्वल टू, स्लोप हा m ने दाखवला जातो. m इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? y2 मायनस y1 व्हर्टिकल डिस्टन्स, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. मग या ठिकाणी किंमत टाकूया, देअरफोर m इज इक्वल टू y2 किती आहे? 7 आहे, मायनस 3 अपॉन x2 4 आहे, मायनस 2. एवढं फक्त सोडवायचंय. m इज इक्वल टू 7 मधून 3 गेले, 4 राहिले आणि 4 मधून 2 गेले, 2 राहिले. भाग जात असेल तर द्या, जातोय भाग. बे एक बे, बे दुने चार, एकाच संख्येने भागायचे दोन्ही संख्यांना, दोन्ही भाग जातो. बे एक बे, बे दुने चार, दोन छेद एक, एक छेदस्थानी असेल तर आपण लिहित नाही, म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर आलं m इज इक्वल टू 2. म्हणजे या दिलेल्या दोन पॉइंट मधून जाणारी जी लाईन असेल तिचा स्लोप हा 2 आलेला आहे. स्लोप ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट ए अँड बी इज, हे ए अँड बी चे कॉर्डिनेट आहे ते लक्षात घ्या. आता आणखीन एक उदाहरण या पद्धतीने घेऊया आणि मग पुढे जाऊया. एक्झाम्पल शेवटचं घेऊया आपण, टी हॅव्हिंग कॉर्डिनेट 0, -3, टी हॅव्हिंग कॉर्डिनेट 0, -3 अँड एस हॅव्हिंग कॉर्डिनेट 0, 4, s having coordinate 0, 4. मग स्लोप ऑफ लाईन परत तसंच घेऊया, लेट x1 इज इक्वल टू 0, y1 इज इक्वल टू -3, x2 इज इक्वल टू 0, y2 इज इक्वल टू 4. फॉर्म्युला या ठिकाणी तुम्ही असे म्हणू शकता, स्लोप ऑफ लाईन TS that is equal to m is equal to y2 minus y1 upon x2 minus x1. याच्यात चुकीनं चूक करायची नाही, म्हणून फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात आले पाहिजे. व्हर्टिकल डिस्टन्स आहे, व्हर्टिकल ऍक्सिस आपला y आहे, म्हणून y2 minus y1 upon x2 minus x1. उलट करायचं नाही, उलट केलं तर चुकलं. तर हे लक्षात घ्या, इज इक्वल टू च्या खाली इज इक्वल टू y2 ची किंमत आपल्याकडे आहे 4 minus -3 अपॉन x2 मायनस x1 0, -0 आणि म्हणून या ठिकाणी मिळेल 7/0. आणि असं जर असेल तर आपल्याला माहिती आहे नॉट डिफाईंड असत, ज्याचा छेद 0 आहे ते आपल्याला डिफाईंड करता येत नाही. 0/7 असतं तर 0 लिहिलं असतं, पण 7/0 आहे आणि म्हणून याचा स्लोप आपल्याला डिफाईन करता येत नाही. 7/0 आहे म्हणजेच याच्या ठिकाणी हे जे पॉइंट हे वाय अक्षावरचे पॉइंट आहेत हे लक्षात आलं असेल, कारण याचे एक्स कॉर्डिनेट 0 आहे आणि म्हणून याचा स्लोप जो आहे तो नॉट डिफाइंड आहे. त्याची व्याख्या आपल्याला करता येणार नाही. मराठीमध्ये जर असेल तर ते अव्याख्येय असं शब्द आपण वापरत असतो. तर हे लक्षात घ्या, या ठिकाणी सुद्धा आपल्याला हे लक्षात आलं की हे वाय ऍक्सिस वरचे कॉर्डिनेट ज्याचे एक्स कॉर्डिनेट 0 आहे ते वाय ऍक्सिस वरचे पॉइंट आहेत आणि म्हणून वाय ऍक्सिसचा स्लोप आहे तो नॉट डिफाइंड असतो. मगाशी पण थीटा इज इक्वल टू 90 डिग्री म्हणजे तो वाय अक्ष होता, त्यावेळेस पण नॉट डिफाइंड आलं होतं. म्हणजे ह्या ठिकाणी या सूत्रांचा उपयोग करून सुद्धा आपल्याला त्या ऍक्सिस वरचे त्या ठिकाणी हे काढता येईल. तुम्ही जर एक्स ऍक्सिस वरचे पॉइंट केले
तर ते सुद्धा त्या ठिकाणी मिळेल. समजा एखादं एक्झाम्पल आपण घेऊया, तिसरं एक्झाम्पल, एक्स ऍक्सिस वर झिरो यायला पाहिजे. तर या ठिकाणी मी फक्त एक्स ऍक्सिस वर असेल तर या ठिकाणी मी बदलतो फक्त, या ठिकाणी वाय ऍक्सिस आहे, वाय कोऑर्डिनेट हे झिरो असतात म्हणून या ठिकाणी फक्त झिरो टाकले. हे थर्ड एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर असं जर घेतलं तर काय होतंय बघा, एक्स कोऑर्डिनेट तेच राहतील, वाय कोऑर्डिनेट काय होतील इथं झिरो झिरो होईल. आणि मग या ठिकाणी सूत्रात जर किमती टाकल्या तर काय होतंय बघा, कारण आपल्याला माहितीये एक्स ऍक्सिसचा स्लोप हा शून्य आहे, येतोय का बघूया आपण. वाय टू मायनस वाय वन म्हणजे झिरो मायनस झिरो अपॉन फोर मायनस टू, म्हणजे झिरो मायनस झिरो झिरो अपॉन टू, झिरो अपॉन टू म्हणजेच काय होईल झिरो. म्हणून या ठिकाणी हे उत्तर झिरो आलंय. याच्यामधला फरक घ्या, झिरो जर अंशस्थानी असेल आणि टू दोनचे भाग शून्य करायचे म्हणजे शून्य येतील, तर या ठिकाणी शून्य भाग झाले. इकडं मात्र शून्य आहेत आपल्याकडे एकूण आणि त्याचे सात भाग, आपल्याकडे काहीच नाही, त्याचे सात भाग करायचे शक्य नाही म्हणून नॉट डिफाइंड आलेले, हे लक्षात घ्या. तर या ठिकाणी नॉट डिफाइंड आले, या ठिकाणी झिरो आले, वाय ऍक्सिस आहे हा एक्स ऍक्सिस पॉइंट आहे. तर हे लक्षात घ्या, या सूत्रांनी सुद्धा त्याच पद्धतीने उत्तर येतात.